साताऱ्यातील कराडवाडी येथील जवान सुभाष लाला कराड हे अरुणाचल प्रदेशात देशसेवा बजावत असताना शहीद झाले. थंडीपासून ऊब देणाऱ्या बुखारीचा स्फोट झाल्यानं कराडे आणि इतर जवान बसलेल्या तंबूला आग लागली. या दुर्घटनेत कराडे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुभाष कराड्यांच्या मृत्यूची बातमी साताऱ्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात आई वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.